युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेमध्ये झालेल्या गोंधळावरून दोन्ही सेनेमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झालेला आहे। शिंदे समर्थकांनी जाणीवपूर्वक गोंधळ घातल्याचा आरोप ठाकरे समर्थकांनी केलेला आहे, तर बाळासाहेबांची शिवसेनेने ते आरोप फेटाळून लावल्यात। आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेवरून राडा, बाळासाहेबांच्या शिवसेनेवर आरोप। शिवसंवाद यात्रे दरम्यान गोंधळ। मंगळवारी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या औरंगाबाद मधल्या शिवसंवाद यात्रेमध्ये बराच गोंधळ झाला। माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती असल्याने गावात मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मिरवणूक आणि सभा एकाच ठिकाणी असल्यामुळे गोंधळ निर्माण झाला। सभास्थळाजवळून मिरवणूक जात असताना लाऊड स्पीकरचा आवाज कमी करायला सांगण्यात आलेलं होतं, त्यामुळे मिरवणुकीतले कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली। त्यामुळे आदित्य ठाकरेंना भाषण उरक्त घ्यावं लागलं, पण तो वाद तेवढ्यावर थांबला नाही। सभा संपल्यानंतर आदित्य ठाकरे आपल्या वाहनातून जात असताना मिरवणुकीतल्या संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे तिथे एकच गोंधळ उडाला होता। पोलीस बंदोबस्तात आदित्य ठाकरेंच्या वाहनांचा ताफा गावाबाहेर काढण्यात आला। यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले। काही असे मागे एलिमेंट्स असतील ज्यांना थोडी बिघडवायचं असेल वातावरण, पण मुख्य गोष्ट हीच आहे की आमच्या जे या शेतकरी संवाद, युवा संवाद, शिवसंवाद सभा चाललेल्या आहेत, त्या शेतकरी बांधवांसोबत बोलत आहोत। मी जनतेचे प्रश्न ऐकून घेत आहे, त्यांची निवेदनं घेत आहे, आणि मुख्य म्हणजे ही जी लढाई आहे ती देशातील लोकशाहीसाठी आहे आणि संविधानासाठी, हे एका पक्षासाठी नाही आहे। तर आमच्या सभा या चालू राहतात, काल काही छोटी बाचाबाची झाली असेल मागे तर ठीक आहे, एक आहे की कदाचित गद्दारांच्या गटाने केलं असेल, ठीक आहे। आदित्य ठाकरे यांच्या वाहनांवरील हल्ल्यामागे बाळासाहेबांची शिवसेनेचा हात असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय। भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येत असताना अशा पद्धतीनं काही लोक मुद्दाम होऊन या मॉबमध्ये घुसून वेगळ्या पद्धतीनं एक काम करण्याचा प्रयत्न केला, याचा निषेध आम्ही करतो। सुरक्षितता सुद्धा मान्य आदित्यजी ठाकरे साहेबांची, मला वाटतं याच्याकडे सुद्धा सरकारचं कमालीचं दुर्लक्ष या घटनेच्या निमित्तानं दिसून आलंय। आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आलाय। तसंच बाळासाहेबांची शिवसेनेला जशास तसं प्रत्युत्तर देण्याचा इशाराही देण्यात आलाय। बोरणारेंनीच केलेलं आहे, बोरणारेंनी केलं आम्ही आणि तो तिकडे पळून म्हणजे तिकडे बसून त्यांनी कारनामे केले, पण तुम्हाला माहिती आहे जर समोर असं तर आम्ही त्याला काय केलं असतं। बाळासाहेबांची शिवसेना पक्षातले आमदार रमेश बोरणारे यांनी आपल्यावरचे आरोप फेटाळून लावले। आपल्याला या प्रकरणामध्ये नाहक बोबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप बोरणारे यांनी केला आहे। कालच्या प्रकारामध्ये माझं नाव त्या ठिकाणी गोवण्याचा मुद्दाम त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे, परंतु मी या ठिकाणी आपल्याला नम्रपणाने सांगणारे का रमेश बोरणारे हा अशा खालच्या पातळीचं राजकारण कधीच करत नाही, जे करायचं ते समोर करणारा हा मी कार्यकर्ता आहे। औरंगाबाद मधल्या शिवसंवाद यात्रेतल्या या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झाले आहेत। आता शिवसंवाद यात्रेदरम्यान अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात येणार असल्याचं पोलिसांकडून सांगितलं गेलंय, मात्र मंगळवारच्या या गोंधळावरून राजकीय वाद पेटलेला आहे। सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद।